पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा तथा पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी नवीन पनवेल येथील जागृती प्रकल्प हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी भेट देत राजश्री वावेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात गाणी, फुगड्या, नाच यांच्यासह विविध कार्यक्रम सादर करून हसत खेळत तरुणींसह वृद्ध महिलांनी खेळ खेळून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमात लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून सविता वाघमारे या विजयी झाल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक समीर ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप नेते महेंद्र वावेकर, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, श्वेता शेट्टी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. संतोष शेट्टीजी हे याच ठिकाणी नगरसेवक झाले होते, नगरसेवकातून सभापती झाले. समीर ठाकूर नगरसेवकाचे सभापती झाले आणि त्यामुळे काही अंशी राजश्री वावेकर यांच्यावरती अन्याय पक्षाने केला की बाकी सगळ्या ठिकाणी काही ना काहीतरी पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या, पण त्यांच्याच वाड्यात लोक म्हणतील किती पदं द्यायची, म्हणून त्यांना काही या ठिकाणी जबाबदारी ही त्यांना देता आलेली नव्हती. पण तरीसुद्धा पक्षाचं काम करत असताना, पुढे या येणाऱ्या निवडणुकांचं काम करत असताना त्यांनी कधीही माघार घेतली नाही, तर आपल्या सर्व अन्य सहकार्यांच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून हे पक्षाला दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडत त्यांनी सातत्यानं काम केलं. त्यामुळे निश्चितपणानं त्यांचं हे काम आपल्या सर्वांच्यासाठी वाखाणण्याजोगं आहे आणि याच पद्धतीनं काम करत त्या पुढे चालले आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पनवेल महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही त्यांच्यावरती दिली. वाढदिवसाच्या निमित्तानं अभिषेक चिंतन तर करतोच, पण त्यांच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आपणा सर्वांनाच या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो.